नमस्कार कोविड नाईन्टीन किंवा करोना व्हायरस ह्या एका मोठ्या प्रादुर्भावामधून आज संपूर्ण भारतच नव्हे तर पूर्ण देश चाललेला आहे आपल्याला हा आप जो व्हायरस आहे याच्याबद्दल नक्कीच वेळोवेळी वेगवेगळे सरकार जे आहेत ते वेगवेगळ्या गोष्टी सांगत आहेत पण मला असं वाटतं की आपल्याला आणि हा सगळाचा सगळा जो एक आ, एक, एक नरेटिव्ह जो आहे तो एक वेगळा नरेटिव तयार करणं अतिशय आवश्यक आहे आणि हा नवी जो नवीन नरेटिव्ह जो आहे तो पब्लिक पॉलिसीच्या ठिकाणी सोशल पॉलिसीचा नरेटिव ने नरेटिव्ह जग गवमेंटने आणणं गरजेचं आहे आपण ह्या सोशल पॉलिसीचं महत्त्व तीन बेसिक घटकांना लक्षात घेऊन आपण त्याच्यावरती बोलूया सगळ्यात पहिला घटक म्हणजे झोपडपट्टीमध्ये राहणारे गरीब तबक्यातले लोक दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे जे मायग्रेंट लेबरर्स आहेत किंवा स्थलांतरित मजूर जो आहे त्याच्याबद्दल बोलू आणि तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे बेसिकली हा जो कोविड चा जो आ, प्रसार चाललेला आहे त्या प्रसारामध्ये खूप जास्त अफेक्ट होणारा वर्ग कुठला आहे तो आणि त्याच्यामुळे आपल्याला पब्लिक पॉलिसी कशा पद्धतीने किंवा सोशल पॉलिसी कशा पद्धतीने असली पाहिजे याच्याबद्दल आपण बोलूया सगळ्यात पहिलं सगळ्यात पहिलं प्रथम म्हणजे आपण झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या लोकांबद्दल बोलूया म्हणजे फॉर एक्झाम्पल हा व्हिडिओ मुंबईमधून बनवत आहे त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की धारावामध्ये सगळ्यात जास्त प्रादुर्भाव ह्या कोविड नाईन्टीनचा आहे आणि त्याच्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे बेसिकली ह्या सगळ्या इथे एक छोट्याशा टेरिटरीमध्ये म्हणजे त्या पॉप्युलेशन डेन्सिटी जी आहे धारावीमध्ये ते अधिक आहे छोटे छोटे घरं आहेत आणि त्या छोट्या छोट्या घरांमध्ये राहणारी माणसं जी आहेत ती खूप जास्त आहेत आपल्याला धारावीमध्ये जवळपास पंधराशे छोट्या फॅक्टरीज मिळतील आणि एका फॅक्टरीमध्ये एक फॅक्टरी म्हणजे एक वन रूम किचन एवढ्या ठिकाणी ती फॅक्टरी चालते आणि त्या फॅक्टरीमध्ये कमीत कमी चार ते पाच मजूर काम करत असतात अशा पद्धतीचं एक डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन अँड डेन्सिटी ऑफ इकॉनॉमी हे आपल्याला बघायला मिळते त्याच्यामुळे तिथे खूप जास्त प्रमाणामध्ये प्रादुर्भाव बघायला मिळतो दुसरं महत्वाचं म्हणजे जे मायग्रंट लेबरर्स आहेत त्याच्याबद्दल आपण बोलूया मायग्रंट लेबरर्स आज आपण बघतो की सर्रास हजारो किलोमीटर चालत निघालेले आहेत त्या लोकांना हेही माहीत नाही की सरकारकडून त्यांना काय मिळणार आहे किंवा काही नाही मिळणार आहे काही कॅम्प्स नक्कीच आपण चालवले आहेत पण त्या कॅम्प्समध्ये दे देखील काय अवस्था आहे हे त्याच लोकांना माहीत तेच लोक चांगल्या पद्धतीने आपल्याला सांगू शकतात मूळ मुद्दा हा आहे की हा मायग्रंट लेबर जो आहे त्याने आपलं कामाचं ठिकाण सोडून का गेलं पाहिजे मला असं वाटतं की त्यांनी नाही गेलं पाहिजे आणि याच्यासाठी सरकारने किंवा कुठलाही सेंट्रल गव्हर्मेंट असो किंवा स्टेट गव्हर्मेंट असो त्यांनी ह्या लोकांमध्ये कुठेतरी एक कॉन्फिडन्स लेवल वाढवणं खूप जास्त गरजेचं आहे आणि हा जो कॉन्फिडन्स लेवल आहे हा सरकार तेव्हाच वाढू शकतो ज्या वेळेला त्या पद्धतीच्या पॉलिसीज येतात त्याच लोकांमध्ये एक कॉन्फिडन्स आणू शकतात पॉलिसीज लोकांमध्ये कॉन्फिडन्स आणू शकतात आणि त्यामुळे आपल्याला पॉलिसीज ज्या आहेत त्याचा जो एम्फसिस आहे तो सोशल जास्त आणि इकॉनॉमिक थोडाफार कमी अशा पद्धतीने आपण याच्याकडे बघितलं पाहिजे आणि तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे आपण स्ट्रक्चरल डिस्क्रिमिनेशन म्हणतो पण आज हे जे स्ट्रक्चर्स आहे ह्या ज्या व्यवस्था आहेत ह्याच ऑटोमॅटिकली डिस्क्रिमिनेट करत असतात आज आपण डॉक्टर्स नक्कीच खूप जास्त प्रमाणामध्ये ह्या सगळ्या पेशंट्सकडे बघत आहेत पण मला वाटतं डॉक्टर्सचं प्रमाण जे आहे ते पंधरा ते वीस टक्के आहे पण रिमेनिंग ऐंशी टक्के जे लोक आहेत ते म्हणजे त्या हॉस्पिटलमधला सफाई कर्मचारी त्या हॉस्पिटलमध्ये असणारा वॉर्डबॉय त्या हॉस्पिटलमध्ये असणारी नर्स त्या हॉस्पिटलमध्ये असणारा पॅरा मेडिक जो आहे त्या लोकांचा आहे आणि जर आपण ह्या लोकांना जर का बघितलं तर ह्या लोकांची संख्या खूप अतिशय खूप मोठी आहे आणि जर का ह्या कोणत्या समा सामाजिक घटकातून येतात जर का आपण हे बघितलं तर आपल्याला असं कळेल की हे सर्व लोक एक आ, एक इंटरमिडिएट कास्ट क्लासमधून येतात किंवा त्याच्यापेक्षा खाली म्हणजे निम्न वर्गामधून येणारा हा जो घटक आहे तो आहे म्हणजे बेसिकली होतंय काय की आपल्याला असं बघायला मिळतं की आपल्याकडे एक खूप चांगली सोशल पॉलिसी नसल्या कारणाने ह्या सगळ्या लोकांनी आणि आपण आजपर्यंत तो जो एक सामा समाज जो आहे त्याला व्यवस्थित संघटित करू शकलेलो नाही आहे कारण की आपल्या पॉलिसीज त्या पद्धतीच्या नव्हत्या म्हणून मला असं वाटतं की आपला जो एक, एक शिफ्ट जो आहे तो पब्लिक पॉलिसीपासून सोशल पॉलिसीकडे जाणं अधिक जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं धन्यवाद नमस्कार